मराठी रेलटेलवर आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रात्रीच्या वेळी ट्रेन थोड्या जास्त वेगाने का धावतात, दिवसाच्या तुलनेत थोड्या जास्त वेगाने रात्री ट्रेन का धावतात. मित्रांनो, आपणसुद्धा कधीकधी हा अनुभव घेतला असेल जेव्हा आपण ओव्हरनाईट प्रवास केलेला असेल. परंतु मित्रांनो, असं नसतं की रात्रीच्या वेळी ही स्पीड वाढवल्या जाते आणि दिवसा कमी करतात. दिवस असो की रात्र, ह्यावर ही स्पीड डिपेंड नसते. परंतु हे सर्व त्या सिग्नलवर डिपेंड असतं की ते कसं आहे, रेड आहे, येल्लो आहे, डबल येल्लो की ग्रीन असो. पण हे सत्य आहे की दिवसाच्या तुलनेत रात्री ट्रेनचा वेग हा थोडा जास्त असतो. तर मित्रांनो, हे कसं होतं आपण एक एक करून बघूया. ट्रेनला रात्री तिच्या मॅक्झिमम परमिसिबल स्पीडवर पोहोचता येते. ह्याचं पहिलं कारण आहे की रात्रीच्या वेळी सहसा रेल्वे ट्रॅकवर अचानक कुठलाही प्राणी किंवा मनुष्य येत नाही आणि त्यामुळे लोको पायलट ट्रेनच्या मॅक्झिमम परमिसिबल स्पीडपर्यंत जाऊ शकतात. त्यानंतर दुसरं कारण असं पण आहे की जे रेल्वे रुळाचे मेंटेनन्सचे काम असतं ते बहुधा रात्री होत नाही आणि त्यामुळे रात्री कुठेही वेग कमी करायचा प्रसंग सहसा येतच नाही. कोणतेही कॉशन ऑर्डर त्यांना मॅनेजमेंटकडून भेटत नाही आणि त्यामुळे हे एक दुसरं कारण असू शकतं. त्यानंतर तिसरं कारण हे पण आहे की दिवसाच्या तुलनेत रात्री सिग्नलची विजिबिलिटी ही अतिशय जास्त असते आणि हे सिग्नल रात्री अतिशय सर्वात दूर अंतरावरून दिसतात, त्यामुळे लोको पायलट लवकर ब्रेक अप्लाय करत नाहीत आणि ह्याच कारणामुळे रात्रीच्या वेळी बरंच डिस्टन्स रेल्वेने कव्हर केलेलं असतं. मित्रांनो, आपण ऑब्झर्व केलेलं असेल की दिवसा लेट झालेली रेल्वे रात्री सर्व डिस्टन्स कव्हर करते. तर मित्रांनो, ह्या सर्व कारणामुळे बऱ्याच वेळी असं जाणवतं की रात्री ट्रेन जास्त वेगाने जाते. परंतु सोबत हे पण लक्षात ठेवा की असा कुठलाही नियम रेल्वेमध्ये नाही की दिवसा स्लो आणि रात्री फास्ट ट्रेन चालवावी म्हणून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.